आजी, मला ना आज एक नवीन गोष्ट ऐकायची आहे. मला राजा राणीची गोष्ट ऐकून जाम बोर झालंय. बर, मग आज की नाही मी तुला दोन भावांची गोष्ट ऐकवते. तुम्ही हल्लीची मुलं काय म्हणता ते, ब्रदर फ्रॉम अनदर मदर, हो ना? अशाच दोन भावांची गोष्ट मी तुला आज ऐकवते. ती सुद्धा अगदी खरी खुरी गोष्ट. हां, एक होता राजा देवेंद्र आणि त्याचा भाऊ उद्धव. 4 वर्षांपूर्वी देवेंद्र राज्याचा राजा झाला. चारित्र्याने स्वच्छ आणि कर्तृत्वाने महान असा हा राजा सगळ्यांचा लोकप्रिय होऊ लागला. जनतेत त्याची वाढणारी लोकप्रियता काही दुष्ट संस्थानिकांना बघवली नाही. मग या संस्थानिकांनी कटकारस्थानं रचायला सुरुवात केली. त्यांनी या दोन भावांमध्ये फूट पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उद्धवला फितवलं. दंगे आणि हल्ले रोखणं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं, दुष्काळावर मात करणं, भ्रष्टाचारावर आळा घालणं, स्त्रियांची आणि माझ्यासारखी वृद्धांची सुरक्षा, शिक्षण, वाहतूक व्यवस्था यामध्ये सुधारणं. त्याची सेना आणि जनता त्याच्यावर खूप प्रेम करू लागली. काही वर्षांपूर्वी दूर गेलेला उद्धव त्याचं काम बघून इम्प्रेस झाला. त्यालाही समाजासाठी खूप काही करायचं होतं ना. या दोन्ही भावांनी एकत्र येऊन काम करावं हे जनतेला अगदी मनापासून वाटत होतं. आणि अखेरला उद्धवला शहाणपण आलं बघ. त्याने देवेंद्र बरोबर हातमिळवणी केली आणि दोन दुरावलेले भाऊ पुन्हा एकत्र आले आणि जनता सुद्धा सुखावली. आजी, ही गोष्ट आपल्या मुख्यमंत्र्यांची आहे ना, हो की नाही? अगदी बरोबर बोललीस बघ बाळ. आता बघ, भाजपा आणि शिवसेना युतीने महाराष्ट्र किती प्रगती करतो ते.